मूलभूत हक्क भाग एक या पाठाचा अभ्यास करूयात. मुलांनो, प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा व कौशल्यांचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना अधिकार किंवा हक्क असे म्हणतात. अन्याय, शोषण, भेदभाव यांपासून संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्या गुणांचा विकास करू शकते. अशी पोषक परिस्थिती संविधानाद्वारे निर्माण केली जाते, कारण संविधानात नमूद केलेल्या हक्कांना कायद्याचा दर्जा प्राप्त होतो. मूलभूत अधिकार व्यक्तीला जन्मतःच मिळतात. आपल्या संविधानात नमूद केलेले मूलभूत हक्क पाहूयात. पहिला हक्क आहे समानतेचा हक्क. समानतेच्या हक्कानुसार कोणालाही श्रेष्ठ, कनिष्ठ, स्त्री, पुरुष या आधारे वेगळी वागणूक देता येणार नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. सर्वांना संरक्षण सारखेच दिले जाईल. सरकारी नोकरी देताना जात, धर्म, लिंग यांवरून भेदभाव केला जाणार नाही. समाजात समता निर्माण होण्यासाठी अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानण्यात आलेला आहे. श्रेष्ठ, कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या राजा, रावबहादूर अशा पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे. मुलांनो, विषमता जोपासणाऱ्या, समाजात फूट पाडणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भेद करणाऱ्या पदव्या कुठल्याही राज्याला देता येत नाहीत. परंतु समाजाच्या विभिन्न क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासन पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसारख्या पदव्या देते. भारतरत्न ही आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पदवी किंवा सन्मान आहे. संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात. अशा पदव्यांमुळे अन्य नागरिकांना नसलेले असे कोणतेही खास अधिकार किंवा विशेषाधिकार त्या व्यक्तींना मिळत नाहीत, परंतु त्यांच्या कामगिरीचा गौरव अशा पदव्या देऊन केला जातो. आपण संविधानात नमूद केलेला दुसरा मूलभूत हक्क पाहूयात, स्वातंत्र्याचा हक्क. मुलांनो, संविधानाने आपल्याला विविध स्वातंत्र्य दिलेली आहेत. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्वक एकत्र येण्याचे व सभा स्वातंत्र्य, संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य, उद्योग व व्यवसायाचे स्वातंत्र्य, जगण्याचे स्वातंत्र्य. यामध्ये आपल्याला सुरक्षित जगता यावे म्हणून कायद्याने सर्वांना संरक्षणाचा समान हक्क दिला आहे. कोणालाही व्यक्तीचे जीवित हिरावून घेण्याचा हक्क नाही. कारणाशिवाय कोणालाही अटक करता येत नाही. शिक्षणाचा हक्कही देण्यात आलेला आहे. शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत हक्कात समावेश करण्यात आला आहे. वय वर्ष 6 ते 14 या वयोगटातील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क असून शिक्षणापासून कोणालाही वंचित करता येणार नाही. आपण संविधानात नमूद केलेला पुढील हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क पाहणार आहोत. शोषण थांबवण्यासाठी, शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. संविधानाने सर्व प्रकारच्या शोषणावर बंदी घातली आहे. साधारणतः स्त्रिया, बालके, दुर्बल घटक आणि अल्पसंख्य समाज यांचे शोषण होत असते. 14 वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास संविधानाने बंदी घातली आहे. शोषणाचे अनेक प्रकार आहेत. वेठबिगारी किंवा सक्तीने इच्छेविरुद्ध काम करवून घेणे, गुलामासारखे वागवणे, कामाचा योग्य मोबदला न देणे व अधिक काम करवून घेणे, उपासमार करणे व जुलूम जबरदस्ती करणे इत्यादी. आपल्या हक्कावरील नियंत्रणे याविषयी माहिती घेऊयात. संविधानाने नागरिकांना अमर्याद हक्क दिलेले नाहीत. हक्कांचा वापर बेजबाबदारपणे व अनियंत्रितपणे करता येत नाही. इतरांचे नुकसान होईल वा इतरांच्या हक्कांवर मर्यादा येईल असे हक्क संविधानाने नाकारले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतानाच चिथावणीखोर असे लेखन वा भाषण करता येणार नाही असे बंधनही घातलेले आहे.